रमेश आजबे, एक प्रतिष्ठित व्यापारी आहे जामखेडमध्ये, आपल्या जामखेड शहरामध्ये आणि शहराच्या आवारामध्ये भगवान टोळी, एक नवीन टोळी जामखेडला सध्या काम कार्यरत करत आहे. या टोळीपासून आत्तापर्यंत 10 ते 15 व्यापारी या ठिकाणी ब्लॅकमेल केलेले आहेत. ब्लॅकमेल केलेले व्यापारी आत्तापर्यंत पुढं न येण्याचे कारण की यांना दमदाटी केली जाते, यांच्या दारात माणसं उभं करून दहशत निर्माण केली जाते. आणि भगवान टोळी म्हणजे ह्या भगवान टोळीचे अध्यक्ष माजी सभापती भगवान दादा मुरुंकर हे आहेत. आणि यांचे जे सदस्य आहेत टोळीचे 7, ते काल अंदुरे परिवारामध्ये जो काही गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यामधील ह्या खालचे सदस्य आहेत. त्याच्यामध्ये 2 सदस्य आणखीन वाढत आहेत. त्याच्यामध्ये बालाजी समुद्र हा एक सारवळ्याचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक पप्पू काशीद म्हणून मुलगा आहे. हा प्रसंग आंदुरे परिवारासोबतच नाही तर हा प्रसंग माझ्यासोबत पण घडलेला आहे. माझी स्वतःची जागा झोपडपट्टी इथं आहे. या जागेच्या मॅटरमध्ये सुद्धा हा सोनू वाघमारे नावाचा माणूस त्या मॅटरमध्ये तिथं घुसला. घुसल्यानंतर त्याच्याबरोबरची जी कालची गुन्हेगारी प्रवृत्तीची जी कालची माणसं आहेत ही सुद्धा तिथं इन्वॉल्व्ह झाली. इन्वॉल्व्ह झाल्याच्या नंतर हे मॅटर पोलीस स्टेशन जामखेड इथं गेलं. PI संभाजी गायकवाड साहेबांसोबत गेल्यानंतर संभाजी गायकवाड साहेबांनी गुन्हा दाखल करण्याचा ह्याच्यामध्ये आदेश दिला. परंतु गुन्हा दाखल व्हायचा बेत दिसल्यानंतर या सोनू वाघमारेने पप्पू काशीदला बोलवून घेऊन भरत जगदाळे, बालाजी समुद्र यांना मध्यस्थी टाकून हा विषय तिथं मिटून घेतला. मिटून घेतल्यानंतर ह्या मॅटरमध्ये त्यांनी 1 लाख रुपये स्वतः माझ्याकडून पोलीस स्टेशनला तिथं देण्यात आले की विषय संपवायचा आहे बाबा, कुठं भांडण तंटा नको. हे पैसे का देण्यात आले तर एका व्यापारी वर्गामध्ये काम करत असताना व्यापाऱ्याला वाटतं की बाबा आपली कोणाबरोबर दुश्मनी नको किंवा भांडण तंटा नको, म्हणून मी तिथं ते पैसे देण्यात आले. दिल्यानंतर माझ्या ज्या काही दुकानच्या चाव्या त्या सोनू वाघमारेने नेल्या होत्या ते आणून दिल्या. आणून दिल्याच्या नंतर 8 दिवसांनी जेव्हा माझी माणसं त्या ठिकाणी मटेरियल माझ्या शोरूमचं टाकायला गेली, डस्टबिनच्या बकेट वगैरे काही शोरूमचं मटेरियल तिथे टाकल्या गेल्यानंतर त्यांनी माझ्या काही माणसांना दमदाटी करून परत रिटर्न भगवान मुरुंकर यांच्या सांगण्यावरून त्या चाव्या परत पोरांकडून हिसकावून घेतल्या. हिसकावून घेतलेले आज 8 ते 10 दिवस झालेला आहे. माझ्या मागं दिवाळीचा माझ्या ट्रॅक्टर डीलरशिपचा सीझन असल्या कारणाने मी आत्तापर्यंत ही बाब पोलीस स्टेशनला दिली नाही. त्यानंतर 8 दिवसापूर्वी 8 ते 10 दिवसापूर्वी भगवान मुरुंकर यांनी भरत जगदाळेला मध्यस्थी फोन करायला लावून रमेश आजबेंना तहसीलला बोलून घे, हे प्रकरण आपण मिटवून घेऊ अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यावर भरत जगदाळेंनी मला फोन केला, बोलून घेतलं तहसीलला. गेल्यानंतर तिथं सोनू वाघमारे, त्याचे दुसरे 3 साथीदार भरत जगदाळे हे तिथं बसलेले होते. बसलेले असले असताना भगवान मुरुंकरने विचारले, रमेशराव काय करायचं, ह्यांना काय आपल्याला 4-5 लाख रुपये देऊन मांडवली करता येईल का. माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की सोनू वाघमारे हा क्रिमिनल माइंडचा मर्डर केसमधला आरोपी आहे. त्याच्याबरोबरचे जे साथीदार आहेत ते पण पोलीस प्रशासनाने तपासावेत की कुठल्या माइंडचे आहेत. पण हे जर क्रिमिनल माइंडचे असताना भगवान मुरुंकर सारखा सभापती राहिलेला माणूस यांची मध्यस्थी करतो, म्हणजे ह्याचा अर्थ ह्यांचा हा पोशिंदा आहे. पोलीस स्टेशनला पण ह्यांच्यावर ॲक्शन घेऊ नका असं वारंवार डिपार्टमेंटला भगवान मुरुंकरचे फोन जातात. मग भगवान मुरुंकरला पाठीमागून 7 कोण देते का, त्यांच्या मागं कुणी आणखीन उभा आहे हे पोलीस डिपार्टमेंटने तपासावे. आता सुद्धा आंदुरे परिवारावर प्राणघातक ह्या गुंडांनी हल्ला केला, त्यांचे आबरू घालण्याचं काम भगवान मुरुंकर हे करतायत. ॲक्च्युली आंदुरे परिवाराला बदनाम कसं करायचं, तर त्यांचं वस्त्र हरण केल्यासारखं काहीतरी आरोप खोटे लावायचे. स्वतः त्यांचे फोन कॉल्स आंदुरे परिवाराकडे आहेत, व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी ह्यांचे हे जे क्रिमिनल माइंडचे लोक आहेत ते केलेले त्यांच्याकडे आहे. त्यांचा रितसर गुन्हा दाखल आहे आणि चुकीच्या पद्धतीत लोकांना काहीतरी दिशाभूल करून लोकांना काहीतरी चुकीचा गायडन्स करायचा. वास्तविक पाहिलं तर आंदुरे फॅमिली ही जामखेड तालुक्यात सगळी प्रतिष्ठित वर्गात व्यापली गेली आहे. आत्तापर्यंत साधी आंदुरे परिवारावर साधी NC सुद्धा दाखल नाहीये आणि ह्यांनी मात्र त्यांचं राजरोज वस्त्र हरण करायचं अशी परिस्थिती या जामखेड शहरामध्ये चाललेली आहे. त्याच्यानंतर पेठेमध्ये सुद्धा ह्याच पोरांनी XYZ जो व्यापारी त्याच्या गाळ्याला कुलूप लावलं त्याच्याकडून 10 ते 11 लाख रुपये त्या ठिकाणी घेण्यात आले. तसेच जामखेडमध्ये मोबाईल शॉपी आहे, त्या मोबाईल शॉपीवाल्याला सुद्धा दम दिला. जामखेडला
सांस्कृतिक कला केंद्र आहेत, इथं सुद्धा ही माणसं दुडगूस घालतात. यांच्यावर कारवाई करायला पुढे माणसं काय येत नाहीत, तर हे स्वतःच्या कास्टचा त्या ठिकाणी धमकी देतात की आम्ही तुमच्यावर ऍट्रॉसिटी दाखल करू, आम्ही हानमार करू. व्यापारी वर्गाला माझी विनंती आहे की आज आंदोरे पर्यावरणावर ही वेळ आलेली आहे, माझ्यावर आली, मी सक्षम आहे, परंतु उद्या तुमच्यावर पण ही वेळ येणार आहे. म्हणून आंदुरे परिवाराच्या जामखेड शहरातील सगळ्या व्यापाऱ्यांनी आंदुरे परिवाराच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे. आणि हे जे काय लुटमार चालली आहे, ही जी भगवान टोळी दहशत जामखेडमध्ये पसरवत आहे, तर ह्या टोळीला कुठंतरी आवर घालण्याचं काम जामखेडच्या जनतेने तसेच जामखेडमधील पत्रकार मंडळींनी केले पाहिजे. जर असे नाही झाले तर जामखेडची व्यापारपेठ बंद होईल. आता प्रशासनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या तालुक्याला विद्यमान आमदार रोहितदादा पवार आहेत व विधान परिषदेवर राम शिंदे साहेब आमदार आहेत. अधिकाऱ्यांची या ठिकाणी गोची होती, ऐकायचं कोणाचं, आणि ह्या दोघांच्या ऐकण्याच्या माध्यमातून या नंगाळ टुकार लोकांनी ह्याचा सुळसुळाट जामखेड शहरामध्ये चालवला आहे. ह्यांना जर जरब बसवायची असेल तर माझं व्यापारी वर्गाला आव्हान आहे, सगळ्यांनी मिळून आंदुरे परिवाराच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. या माझ्या सदरच्या प्रकरणामध्ये पोलीस डिपार्टमेंट मला उद्या सहकार्य करून त्या ठिकाणी माझे जागेचे कुलूप तोडून मला तिथं कुलूप लावण्यास मदत करणार आहे. त्यावेळी जर काही तिथं घटना घडली तर याची सर्वस्वी जबाबदारी एक नंबरला भगवान मुरुमकर, दोन नंबरला पप्पू काशीद, आणि काल गुन्हा दाखल झालेले जेवढे काही आरोपी आहेत त्यांच्यावर ही 100% जबाबदारी राहील. अशीच आंदोरे परिवाराच्या बाबतीत सुद्धा हीच परिस्थिती आहे. त्यामुळे यामध्ये पोलीस प्रशासनाने काय भूमिका घ्यायची हे पोलीस प्रशासनाने ठरवावे. गुन्हा परवा दाखल झालेला असून सुद्धा आरोपी अद्ययावत आंदुरे परिवाराच्या दुकानासमोर मोकाट फिरत आहेत आणि त्यांच्या दारात गाड्या लावणे, दहशत निर्माण करण्याची या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत. जर वास्तविक पाहता सर्वसाधारण माणसावर गुन्हा दाखल झाला तर हे पोलीस प्रशासन त्याच दिवशी त्यांना बसून ठेवतं. मात्र या प्रकरणामध्ये दोन्ही माणसं नगरला ऍडमिट असताना सुद्धा आरोपी हे मोकाट फिरत आहेत आणि ते दिसत असून सुद्धा पोलीस त्यांच्यावर उचलाउचलीची कारवाई करत नसल्यामुळे ह्यांचे दंड आणखीन बळकट होत चाललेत असं माझं या प्रकरणामध्ये मत आहे. त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे यामध्ये ऍक्शन घेऊन, माझ्या सुद्धा मॅटरमध्ये यांनी ऍक्शन घेऊन तात्काळ यांच्यावर कारवाई करावी, ही पोलीस प्रशासनाला नम्र विनंती. आज आंदुरे परिवारावर वेळ आहे, आज माझ्यावर वेळ आहे, मला काही त्याचा फरक पडत नाही, माझं दुकान बंद राहिलेली झोपडपट्टीवरच, परंतु उद्या तुमच्यावर सुद्धा ही वेळ येणार आहे. आणि म्हणून एकजूट दाखवून या ठिकाणी सक्षमपणे आंदुरे परिवाराच्या पाठीमागे आपण ठामपणे उभं राहावं आणि या गोष्टीचा छडा लागेपर्यंत सगळ्यांनी एकत्रित येऊन राहावं, ही नम्र विनंती करतो. धन्यवाद. ही बातमी छोटी नसते, कोणतीही बातमी होणार नाही मिस, कारण ती तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची असते. जामखेड टाइम्सला सबस्क्राइब करा, लाईक करा.